मग एकदा आले, एका निवडणुकीच्या वेळेला आधीच, आणि त्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या लोकांना सांगितलं या चुलत्या फुटण्याला या निवडणुकीत पराभूत करा. तर आधीच मी 80-90 हजारच्या फरकात निवडून येतो. मोदींनी भाषण केल्यानंतर त्याचं मार्जिन 1 लाखाच्या पुढे गेलं आहे, त्यामुळे ते येतात ह्याची मला काही चिंता नाही. मी गंमत अशी आहे की ते या चुलता फुटण्याला घालवा म्हणतात. त्याच्यानंतर एकदा आले आणि आले तर आले आणि त्यांनी सांगितलं या देशाची शेती कुणी सुधारली असेल तर शरद जाऊनही सुधारली. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तिथंच सांगितलं की या सगळ्या गोष्टीच्या संबंधी शेतीसंबंधी मला काही माहिती हवी असेल तर मी तासन तास त्यांच्या वस्तू समजून घेतलं आणि त्यांचं बोट धरून मी या सगळ्या क्षेत्रात आलेलो. म्हणजे काय बोलायचं, काल एक आज एक आता उद्या 10 तारखेला काय, ही एक गोष्ट आपण शिव त्याचा उपयोग पडेल. निवडणुकीच्या नंतर काही उपयोग नाही, कारण ते काही येतं राहत नाही. त्याचा आता देशाचा मूळ परिवर्तनाचा बदलाचा आहे.